मित्रांनो जी की पॉईंट चॅनल चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण इंग्लिश ची वोकेबुलरी बघतोय दोन पार्ट मध्ये बघितलाय पार्ट वन पार्ट टू आणि वन वर्ड सबस्टिट्युशन हे पण सुद्धा एक पार्ट मध्ये बघितलाय आता वन वर्ड सबस्टिट्युशन चा सेकंड पार्ट आपण बघत आहे या आधीचे सगळे पार्ट जर तुम्ही बघितले नसाल तर नक्की बघा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे मी ही जी पीडीएफ मी या व्हिडिओमध्ये घेत आहे ती तिथे शेअर केली आहे आणि इतर व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करू बघा पहिला शब्द आहे फिलिस्तीन फिलिस्तीन याचा शब्द अर्थ होतो बघा अ पर्सन हु इज होस्टाईल ऑर इनडिफरंट टू द कल्चर अँड द आर्ट्स ऑर हु हॅज नो अंडरस्टँडिंग ऑफ सरळ सरळ थोडक्यात जर असं म्हणायचं की ज्याला कला आर्ट्स हे जे असतात त्या विषयामध्ये काही विशेष का रुची नसणारा म्हणजे त्याला विशेष त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट असा वाटत नाही असं त्याला आपण काय म्हणू फिलिस्टेन त्याला पुढचा शब्द बघू आपण जिओलॉजी जिओलॉजी शब्दाचा अर्थ बघा जिओलॉजी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे जिओलॉजी काय जिओग्राफी आणि जिओलॉजी याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो जिओग्राफी म्हणजे संपूर्ण भूगोलाचा अभ्यास करणं जिओलॉजीचा अर्थ होता टू स्टडी द अर्थ इन्क्लूड केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज अर्थ क्रिएशन इनर अँड आउटर प्रोसेस अफेक्टेड इट आहे ना तर याला आपण का काय म्हणू की मातीचा किंवा खडकांचा याचा सगळ्यांचा अभ्यास म्हणजे काय जिओलॉजी चला पुढचा प्रश्न बघू आपण आता हे जे तुम्हाला इथं घर दिसत हे असायचं घर आहे एक बर्फाचं घर आहे ठीक आहे तर या बर्फाच्या घरालाच आपण काय म्हणतो असतो इग्लू ठीक आहे याला काय म्हणतात इग्लू हे सगळे प्रश्न मित्रांनो टी सी च्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला या अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ठीक आहे ना चला पुढचा प्रश्न बघू आता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अॅनिमल साऊंड काही परीक्षेत विचारलेले आहेत की एक ॲनिमल आहे आणि या ॲनिमलच्या साऊंडला काय म्हणतात तर त्याच्यामधला हा कॅमल विचारलेला आहे तर कॅमलच्या आवाजाला काय म्हणतात ग्रंट आता तुमची एक जबाबदारी असते की ॲनिमलचे साऊंड अशा पद्धतीने जर विचारलेला असेल तर इतर काही महत्वाचे अॅनिमल्स असतात तर त्याचे साऊंड कशा कशा पद्धतीचे आहेत ते बघणं आवश्यक आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही ग्रुपवर मी पीडीएफ शेअर करणारच आहे तर ते तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल आहे जी के चेक पॉईंट तिथे तुम्ही घ्या आता फक्त आपण हे थोडक्यात वाचूया कशा पद्धतीचे अॅनिमल साऊंड आहेत ऍप्स ऍप्स म्हणजे काय आपण म्हणू ते माकडं आपण मोठे माकडं असतात ते त्याला ऍप्स म्हणू त्याला त्याचा आवाज कसा असतो किबल बॅट्स कसा आवाज करतात स्क्रीच करतात त्यानंतर डॉग्स काय करतात बार्क करतात इगल्स काय स्क्रीम करतात फ्रॉक्स काय क्रॉक करतात ठीक आहे ब्लिट त्यानंतर गोड्सच्या आवाजला ब्लिट असं म्हणतो त्यानंतर हेअर्स काय स्क्विक असं कांगारोस क्रॉट कॉर्टल त्यानंतर लॅम्प ब्लिट ठीक आहे ना अशा पद्धतीचे हे आहेत प्रत्येक शब्द आपण वाचत बसू नये तर तुम्ही सरळ सरळ टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे मी ही पीडीएफ शेअर करून देईल ठीक आहे चला पुढचा शब्द बघू आपण कॉस्मोपॉलिटन कॉस्मोपॉलिटन हा शब्द खूप महत्वाचा आहे जनरली बऱ्याच ठिकाणी यूज होतो कॉस्मोपॉलिटन शब्दाचा अर्थ काय होता बिलॉंगिंग टू ऑल द वर्ल्ड नॉट लिमिटेड टू जस्ट वन पार्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादं मुंबई शहर आहे मुंबई शहरामध्ये फक्त काही मराठी लोकच राहत नाही तर तिथे गुजराती लोक राहतात किंवा त्यानंतर तिकडून बिहारी लोक सुद्धा येतात युपीचे सुद्धा येतात अशा पद्धतीने मुंबई शहर काय झालंय कॉस्मोपॉलिटन झालेलं आहे ठीक आहे ना म्हणजे बिलॉंगिंग टू द ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड असं आपण त्याला म्हणू ठीक आहे ना तर पुढचा शब्द बघू आपण वरभोज शब्द पण बऱ्याच परीक्षेला विचारला महत्वाचा आहे वरबोज काय आहे तो युजिंग ऑर एक्सप्रेस इन मोर वर्ड दॅन आर म्हणजे असं एखादी गोष्ट किंवा असं एखादं एक्सप्लेनेशन की ते एक्सप्लेनेशन करण्यासाठी कमी शब्द लागू शकतात पण ते एक्सप्लेनेशन करण्यासाठी बरेच शब्द वापरणं त्याला आपण काय म्हणू वर्बोज म्हणजे त्याची गरज नसताना सुद्धा शब्दांचा वापर करणे त्याला आपण काय म्हणतो वर्बोज चला पुढचा शब्द बघा सिलेस्टियल सिलेस्टियल म्हणजे काय की पर्टेनिंग टू द स्काय ऑर विजिबल हेवन ऑर टू द इनवर्स बियॉन्ड अर्थ ऍटमॉस्फिअर अर्थच्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेरचं दुनिया किंवा वस्तू तर त्या जे काही असते त्याला आपण काय म्हणतो सिलेशियल ठीक आहे ना चला पुढचा शब्द आपण बघू पुढचा शब्द आहे कार्टोग्राफर कार्टोग्राफर म्हणजे काय अ पर्सन हु डील्स विथ द आर्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ मेकिंग अँड युझिंग अ मॅप्स असं कार्टोग्राफर म्हणजेच काय की अशी अशी व्यक्ती जो मॅप्स तयार करतो विविध टेक्नॉलॉजी किंवा आर्ट सायन्सचा यूज करून अशा लोकांना आपण काय म्हणतो कार्टोग्राफर चला पुढचा प्रश्न पुढचा शब्द बघा नेपोटिझम नेपोटिझम हा आपल्याला बऱ्याच वेळा माहिती आहे बऱ्याच वेळा इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये हा वापरला जातो नेपोटिझम तर काय आहे द प्रॅक्टिस अमंग दस पीपल विथ इन पॉवर और इन्फ्लुएन्स ऑफ फेवरिंग रिलेटिव्ह ऑर फ्रेंड्स स्पेशली बाय गिविंग देम जॉब्स म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं की माझा मुलगा असेल माझा मुलगा भलेही त्याला काही येत नसेल काही येत नसेल तरीही मी काय करेल की माझ्या मुलांना मी प्राधान्य देईल जॉब्समध्ये एखाद्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये त्याला प्रमोट करेल ठीक आहे ना याला आपण काय म्हणू नेपोटिझम चला पुढचा प्रश्न बघू आपण एस्ट्रोलॉजी एस्ट्रोलॉजी म्हणजे काय एस्ट्रोलॉजी म्हणजे काय जे आपण जे आपण राशी भविष्य ज्याला म्हणतो ना राशी भविष्याचा अभ्यास वगैरे त्याला आपण सरळ सरळ काय म्हणतो ऍस्ट्रोलॉजी चला पुढचा शब्द बघू आपण आता ही तर कलेक्टिव्ह नाउन्स आहेत मित्रांनो काही तर कलेक्टिव नाउन्स खूप महत्वाचे आहेत बरेच दोन ते तीन वेळा हे प्रश्न आहेत आणि ऍज इट इज विचारलेले आहेत त्यामुळे कलेक्टिव्ह नाउन्स तुम्हाला वाचणं खूप आवश्यक आहे तर याच्यातलं मी जे विचारलेलं आहे ते तुम्हाला सांगतो अ शॉल ऑफ फिश म्हणजे काय ते विचारतील की एखाद्या माशांचा ग्रुप आहे त्या माशांच्या ग्रुपला मग खाली ऑप्शन देतील शॉल देतील लिप देतील प्राईट देतील पॉट देतील पेअर देतील तर त्या ऑप्शन मधून तुम्हाला निवडायचं आता ही लिस्ट सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करून देईल तर बाकीचे काय आपण वाचत बसू नये तर काही एक उदाहरणं आपण थोडेसे वाचून घेऊ जसं की अँड आर्मी ऑफ अँड्स अँडचा जो समूह असतो त्याला आपण काय म्हणतो अँड आर्मी ऑफ अँड्स त्यानंतर फ्रुट्स फ्रुट जेव्हा असतात तर त्याला आपण काय म्हणतो अ बास्केट ऑफ फ्रुट्स ठीक आहे ना त्यानंतर आपण लेडीज असतील तर त्यांना लेडीज ज्याला काय म्हणतो आपण अ आप बेबी ऑफ लेडीज ठीक आहे अजून एखादं जर आपण घेतलं ट्रीज बघा अ फॉरेस्ट ऑफ ट्रीज असं म्हणू आपण त्यानंतर अजून काय अ हर्ड ऑफ कॅटल्स किंवा हर्ड ऑफ शिप्स त्यानंतर हर्ड ऑफ स्वेन हर्ड ऑफ स्वाइन असे शब्द आहेत मॉब ऑफ डिअर ठीक आहे ना असे शब्द आपल्याला बघायला भेटतात तर ही शब्द लिस्ट मी आ, ही सर्व पी डी एफ मी शेअर करणारच आहे तर तिथे तुम्ही सगळे शब्द बघायचे आहेत चला पुढचं शब्द बघूयात आपण आता दोन प्रकारचे शब्द आहेत तर अँटीडोट हा आलेला आहे तर अँटीडोट सारखाच अॅनिकडोट हा सुद्धा एक शब्द आहे तर दोन्हींचा अर्थ आपण एकदा इथं बघून घेऊ बघा पहिले अँटीडोट या शब्दाचा अर्थ बघू अँटीडोट म्हणजे काय क्युअर फॉर अ पॉयझन ऑल्सो फिगरेटिवली एनिथिंग दॅट सॉल्व्ह अ प्रॉब्लेम असंही त्याचं आपण म्हणतो एखाद्या गोष्टीला अँटीडोट म्हणजे काय एखादं तुम्ही त्या पॉयझनला क्युअर करण्यासाठी आपण अँटीडोट वापरत असतो त्यानंतर या शब्दाचा अर्थ काय होतो अ शॉर्ट अम्युझिंग ऑर इंटरेस्टिंग और स्टोरी अबाउट अ रियल इन्सिडेंट ऑर अ पर्सन एखादी घटना घडली आहे एखादी रिअल स्टोरी आहे ती रिअल स्टोरीला आपण काय म्हणतो अॅनिक डोट ठीक आहे दोन्ही शब्द तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा चला पुढचा शब्द बघू आपण युफोरिया पुढचा शब्द काय यु फोरिया अ फिलिंग और अ स्टेट ऑफ इंटेन्स एक्साइटमेंट अँड हॅपीनेस अशी अवस्था ज्याच्यामध्ये आपण इंटेन्स इन, एक्साइटेड असतो खूप जास्त पद्धतीने एक्साइटेड असतो उत्साही असतो आणि आपण हॅपीनेस आपला आनंद सुद्धा द्विगुणित झालेला असतो तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो फोरिया चला पुढचा बघू आपण इथं हा शब्द आहे हायब्रो हायब्रो म्हणजे काय की एखादा विद्वान मनुष्य ज्याला खूप इंटरेस्ट आहे नॉलेज आहे खूप हाय लेवलचं नॉलेज आहे तर आपण असे शब्द आहेत तर त्याला काही सामानार्थी शब्द पण दिसतात आपल्याला इंटेलेक्च्युअल एगेट स्कॉलरली लर्न बुकिश सिरेब्रल अकॅडमिक युरोडाइट ब्रेन एज्युकेटेड असं पद्धतीचे काही शब्द आहेत तर हायब्रो हा तो शब्द आपल्याला दिसतोय चला पुढचा शब्द बघू आपण ऍडॅप्टेशन ऍडॅप्टेशन म्हणजे काय अँड ऑर्गनिझम सर्व्हाइव्ह इन देअर इन्व्हायरमेंट म्हणजे एखादं इन्व्हायरमेंट आहे त्या इन्व्हायरमेंटमध्ये एखादा ॲनिमल किंवा एखादा सजीव प्राणी कशा पद्धतीने राहतो किंवा त्याला अकस्टम होतो तो आपन का तो? तर त्याला आपण काय म्हणतो ऍडॅप्टेशन म्हणतो तर इथे काय एक्झाम्पल दिलाय प्राणी एखाद्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे स्वतःला ऍडॅप्ट करतात त्याला आपण काय म्हणतो ऍडॅप्टेशन चला पुढचा शब्द इंट्रोवर्ट सुद्धा विचारला इंट्रोवर्ट म्हणजे काय स्वतःच गुंतलेला स्वतःच मग्न असलेला आहे ना स्वतःतच स्वतःच विचारशील असलेला आपण असं म्हणू त्याला आपण काय म्हणतो इंट्रोवर्ट म्हणतो शाय टाईप एक प्रकारे तर इथं काही शब्द दिले आहेत ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत तुम्हाला बघायचे आहेत त्याला आपण काय को बघा कोणकोणते शब्द आहे शाय आहे टिमिड आहे विड्रॉन आहे इंट्रोस्पेक्टिव्ह आहे अशा पद्धतीचे शब्द आपल्याला पाहायला भेटतात चल पुढचा शब्द बघू आता आता दोन पद्धतीचे शब्द आहेत एक लिंग्विस्टिक आहे जो की परीक्षेत विचारला आहे आणि लिंग्विस्ट आहे आता दोन्ही शब्द आपण एकदा बघून घेऊ लिंग्विस्टिक्स म्हणजे काय सायंटिफिक स्टडी ऑफ अ लँग्वेज है ना सायंटिफिक स्टडी ऑफ अ लँग्वेज थोडक्यात मराठीत आपण म्हणू की भाषा शास्त्र याला आपण काय म्हणतो लिंग्विस्टिक आता लिंग्विस्ट या शब्दाचा अर्थ बघा लिंग्विस्ट आर काइंड आर सायंटिस्ट हु स्टडी द जनरल प्रॉपर्टीज ऑफ ग्रामर्स है ना या से याला या दोन्हीच याला आपण काय म्हणतो फिलॉलॉजीस्ट असंही म्हणू शकतो ठीक आहे ना चला पुढचा शब्द बघू आपण आता शायनोशर शायनो शुअर शायनो ऑ शुअरचा अर्थ बघा काय आहे समथिंग दॅट स्ट्रॉंगली अट्रॅक्ट्स अटेन्शन बाय इट्स ब्रिलियन्स इंटरेस्ट तुम्ही एक ब्रिलियंट व्यक्ती आहात तुमचे काही सर्टन इंटरेस्ट आहेत त्या इंटरेस्ट मुळे लोकांना त्याला आपण काय म्हणतो सायन शुअर ठीक आहे चला पुढचा शब्द बघू आपण मॅक्झिम मॅक्झिम या शब्दाचा अर्थ बघा असे दॅट इज वाईडली असेप्टेड ऑन इट इट्स ओन मेरिट इथिकल व्हॅल्यूज आपण असं म्हणू की ती एखादी गोष्ट जी वाईडली ऍक्सेप्टेड आहे ट्रू आहे ऑनेस्ट आहे त्याच्या याच्यामध्ये त्यालाच आपण काय म्हणतो मसला किंवा एखादं वचन वगैरे ना वचन असतं ते फिक्स असतं त्याला आपण काय म्हणतो मॅक्सिंग बघा आरसेनल एल अ प्लेस फेअर आर्म्स अँड मॅन्युफॅक्चर अशी जागा जिथे युद्ध साहित्य तयार केलं जातात आहे की नाही म्हणजे वेपन्स तयार केल्या जातात तर ते त्याला आपण काय म्हणतो किंवा ती जागा ठेवण्याची जागा किंवा प्लेस त्याला आपण काय म्हणतो ठीक आहे चला पुढचा शब्द बघा इन डिस्पेन्स या शब्दाचा काय अर्थ होतो नॉट किंवा इम्पॉसिबल टू बी ओमिटेड और स्प्रेड ऑर ॲबसेंटली नेसेसरी और रिक्वेस्ट ठीक आहे ना तर असं नेसेसरी गोष्ट किंवा जे तुम्हाला तु तु मी ऑलरेडी याच्यामध्ये सांगितलं की जे आपण अवॉइड करू शकत नाही आवश्यक आहे अशी गोष्ट आपण त्याला काय म्हणतो इन डिस्पेन्सिबल ठीक है चला पुढचा शब्द आपण बघू कारवा कारवा म्हणजे काय एक ट्रॅव्हलर टूर एका गाडीमध्ये जात आहे त्याला आपण काय म्हणतो कारवा अ कंपनी ऑफ ट्रॅव्हलर्स मर्चंट्स ऑर्गनाइज अँड इक्विट फॉर अ लाँग जर्नी लॉन्ग जर्नी साठी खूप प्रवासी निघत आहेत किंवा ट्रॅव्हलर निघत त्याला काय म्हणतो आपण कारवा चला पुढचा शब्द बघा रिक्ल्यूज रिक्ल्यूजचा अर्थ बघा काय वन हु लिव्स इन सॉलिट्यूड एकटे राहणारा व्यक्ती एकांत एकांतात ज्याला आवडतं Uh, सोसायटी पासून दूर राहतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण रिक्ल्युस त्यालाच आपण दुसरा शब्द काय म्हणतो सॉलिट्यूड असा शब्द सुद्धा वापरू शकतो चला पुढचा शब्द बघा ट्रॅम्पल ट्रॅम्पलचा अर्थ काय होतो टू स्टेप हेवीली ऑन समथिंग ऑर सम समवन कॉझिंग अ डॅमेज ऑर इंजरी ट्रॅम्पल समवन आपण एखाद्या एक, एक चुकीने का म्हणा किंवा जाणून बुजवून विथ इंटेन्शन म्हणा एखाद्याच्या डोक्यावर पाय ठेवणं किंवा एखाद्याच्या अंगावर पाय ठेवणं आणि त्या पाय ठेवल्यामुळे काय त्याला डॅमेज होणं इंजुरी होणं ठीक आहे ना टू स्टेप हेवीली ऑन समथिंग ऑर सम वन इंजुरी चला पुढचा शब्द बघा मिरेज मिरेज म्हणजे काय साधा मराठी शब्द म्हणून आपण मृगजळ कधी कधी दूर आपल्याला दिसतं अँड ऑप्टिकल एल्युजन इन विच एटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन बाय लेअर ऑफ हॉट एअर डिस्टॉर्ट्स ऑर इन्व्हर्ट रिफ्लेक्शन ऑफ डिस्टन्स ऑब्जेक्ट असं आपण मिरेजचं म्हणू सरळ सरळ मृगजळ असं तुम्ही लक्षात ठेवा चला पुढचा शब्द बघू आपण नॉस्टॅल्जिया नॉस्टॅल्जिया बऱ्याच जणांना माहिती आणि बऱ्याच परीक्षेत आलेल्या अ स्ट्रॉंग डिझायर ऑर अ सेंटिमेंटल यर्निंग फॉर द हॅपीनेस ऑफ फॉर्मर प्लेस ऑर अ टाइम म्हणजे तुम्ही कधी कधी एखादी तुमच्या सोबत घटना घडलेली असते काही आठवणी असतात कुठेतरी तुम्हाला एक सेंटिमेंट त्याच्याशी जुडलेले असतात तुम्हाला आनंद हॅपीनेस येतो तर त्याला आपण काय म्हणतो नॉस्टॅल्जिया असं आहे ना तर त्याचा अर्थ अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे तर पुढचा शब्द बघू आपण कॉट्राफ्ट म्हणजे काय की असे प्राणी जे चार पायाचे प्राणी असतात ठीक आहे ना तर बेलिकोस खूप चांगला शब्द आहे बेलिकोस ऍडजेक्टिव्ह आहे काय आहे इगर टू फाईट फॉन्ड ऑफ फाईट अग्रेसिव्हली नेहमी तो तयार असतो रेडी टू अटॅक्ट असतो है ना वॉर लाईक त्यालाच आपण दुसरे शब्द काय म्हणू बेलिग्रंट किंवा पग्नेसियस असे शब्द सुद्धा आपण त्याला वापरू शकतो तर इगर टू फाईट अग्रेसिव्हली होस्टाईल रेडी टू अटॅक किंवा आपण म्हणू फॉन्ड ऑफ फाईट त्यालाच आपण काय म्हणतो बेली कोस चला पुढचा शब्द बघू आपण आता दोन पद्धतीचे शब्द आहेत ऑडिबल आणि इनऑडिबल इनऑडिबल इन ऑडिबल इन इन हा परीक्षेला विचारलेला आहे तर ऑडिबल सुद्धा आपण बघून घेऊ साऊंड विच कॅन हिअर असा आवाज जो की आपल्याला ऐकायला येतो त्याला आपण काय म्हणतो ऑडिबल इनऑडिबल म्हणजे काय साऊंड विच कॅन नॉट हिअर ठीक आहे ना आता ते बाकीचे सायन्सचे पार्ट आहे की ऑडिबल साऊंडची फ्रिक्वेन्सी रेंज किती असते ट्वेंटी हर्ड टू ट्वेंटी किलो हर्ट्स त्यानंतर साऊंडची इन ऑडिबल साऊंडची किती असते लेस दॅन ट्वेंटी हर्ट्स ठीक आहे ना तर किंवा मोर दॅन ट्वेंटी हर्ड्स आणि हे साऊंड आपल्याला ऐकायला येतं म्हणून त्याला काय म्हणतो इन ऑडिबल साउंड ठीक आहे तर हे पण आलेलं आहे त्यानंतर शब्द आहे इंटोमोलॉजी इंटोमोलॉजी म्हणजे काय अ स्टडी ऑफ इन्सेक्ट अँड रिलेटेड अनिमल्स जनरली so, आपण स्टडी ऑफ इन्सेक्ट इंसे, असंच लक्षात ठेवायचं आहे त्याला आपण काय म्हणतो एंटोमोलॉजी ठीक आहे असे शब्द होते तर असे शब्द तुम्हाला आधीचा पण एक व्हिडिओ झालेला आहे तो व्हिडिओ सुद्धा, तु सुद्धा तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आपल्याला अँटीनियम सिनॉनियम हे सुद्धा घ्यायचे जे ऑलरेडी टी सी एसने विचारले आहेत त्यामुळे व्हिडिओ महत्वाचे आहेत तुम्ही सगळ्यांनी बघितले पाहिजे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद